एन डीज रेखाटन या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। मित्र हो, आता दीपावलीच्या सुट्ट्या सुरुवात झालेल्या आहेत आणि आपल्याला विरंगुळा म्हणून आपण काहीतरी काम केलं पाहिजे। त्यासाठी आपण आज एक क्राफ्टचं सहज सोप्या पद्धतीनं जिराफ तयार करणार आहोत। या ठिकाणी आपण या ठिकाणी बारकाईने लक्ष द्या। त्यासाठी लागणारं साहित्य अशा प्रकारचे, आपण घरामध्ये शेंगा सोलून त्याचे जे फुलपट आहे ते आपण फेकून देतो, ते अशा पद्धतीचे फुलपट आपल्याला एक चार लागणार आहेत। आणि हे फुलपट काही वेळेला काय होतं की यावर मातीचा थर वगैरे असतो आणि त्यामुळं ही फुलपटं थोडीशी आपल्या काळपट रंगाची वाटतात। त्यामुळं आपण ही घेतलेली फुलपटं थोडंसं पाण्याच्या साहाय्याने आपण ह्यांना धुवून घ्यायची आहेत। मी ही चारही फुलपटं या ठिकाणी धुवून घेतलेली आहेत। यानंतर दुसरं साहित्य म्हणजे आपल्याला अशी काळ्या रंगाची एक पेन लागणार आहे। आणि त्यानंतर तिसरं साहित्य म्हणजे आपल्याला फेविकॉला लागणार आहे, सर्वात महत्त्वाचा फेविकॉल आहे। हे तीन साहित्य आणि एक चौकोनी आकाराचा कोरा कागद किंवा त्याचा आपण आपल्या घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून एक गोल कागदसुद्धा तुम्ही वापरू शकता। अगदी सहज सोपं क्राफ्ट आहे, फक्त लक्ष देणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे। तर आपण सर्वप्रथम सुरुवातीला ह्याची मांडणी आपण करून घेणार आहोत। या जे आपल्यापाशी बिया आहेत चार, त्यापैकी आपण एक अशा प्रकारे ठेवून घेणार आहोत आणि दुसरी जी फुलपट आहे ते अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ठेवून घेणार आहोत। यानंतर आणखी जे दोन शिल्लक राहिलेले आहेत, ते दोन शिल्लक राहिलेले आपण खाले या ठिकाणी थोड्याशा दूरवर अंतरावर अशी आपण याची मांडणी करून घेणार आहोत। मांडणी केल्याच्या नंतर आपण या ठिकाणी याचा आकार अगोदर आपण काढून घेऊयात। आपण या जिराफेला सर्वप्रथम याचे शिंग आपण काढून घेऊया। या ठिकाणी मी शिंग काढत आहे, बारकाईने फक्त लक्ष द्या। या ठिकाणी दुसरं शिंग या ठिकाणी काढलेलं आहे। त्यानंतर आपण या जिराफाला कानं काढून घेणार आहोत। हे पहिलं कान मी काढलेलं आहे। या ठिकाणी दुसरं कान आपण इकडल्या बाजूला काढत आहोत। या ठिकाणी दुसरं पण कान मी या जिराफाचं काढलेलं आहे। यानंतर आपण इकडल्या जिराफाकडे वळूयात, यातलासुद्धा आपण त्याप्रकारेच आपण कृती करणार आहोत। तत्पूर्वी माझ्या एनडीज रेखाटन या चॅनलवर मी आत्तापर्यंत बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही निश्चित पहा। आणि जर आवडले असतील तर आपल्या मित्रमैत्रिणींना ते व्हिडिओ शेअर करा। सुट्ट्याच्या काळामध्ये सहज सोप्या पद्धतीनं रेखाटन शिकण्याची आपल्याला हे व्हिडिओ कामाला येतील, सहज सोप्या पद्धतीनं आपला करता येईल। आणि माझ्या चॅनलवरचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर्स करा व कमेंट्स करा। अशा पद्धतीनं आपण यांचा चेहरा आपण काढून घेतलेला आहे। आता यानंतर आपण यांचं जो मान म्हणतात ते आपण मान या ठिकाणी काढणार आहोत जिराफाचे। अशा प्रकारे आपण या ठिकाणी मान ह्या एका जिराफाची जोडून घेतलेली आहे आणि या दुसऱ्या जिराफाची पण आपण मान या ठिकाणी जोडून घेऊया। आपण या दोन्ही जिराफाची मान ह्या ठिकाणी जोडून घेतलेली आहे आणि या ठिकाणी आपण यांचे पाय खाली काढून घेणार आहोत। हा एक पाय, हा दुसरा पाय, हा तिसरा पाय आणि हा चौथा पाय, आपण ह्याचे चार पाय काढून घेतलेले आहेत। याचबरोबर आपण आता या जिराफाची शेपटी आपण काढून घेणार आहोत। आपण या ठिकाणी शेपटी पण काढून घेतलेली आहे। आता आपण दुसऱ्या जिराफाचे पाय शेपटी या ठिकाणी काढून घेणार आहोत। या जिराफाचा हा पहिला पाय, हा दुसरा पाय, हा तिसरा पाय आणि हा चौथा पाय आणि याची शेपटी आपण या ठिकाणी काढून घेणार आहोत। आपण याची शेपटी काढून घेतलेली आहे। आता आपण जो आकार काढलेला आहे हा आकार आपण फेविकॉलच्या मदतीने चिकटवून घेणार आहोत। त्यासाठी फेविकॉल आपण
हे टर्फल उलट्या बाजूने पकडायचं आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीने फेविकॉल लावून घ्यायचा आहे। अगदी थोडासा जो शेवटचा कडाचा भाग राहतो त्या कडाच्या भागावर आपल्याला फेविकॉल लावून घ्यायचा आहे। फेविकॉल घेतल्यानंतर अगदी बरोबर आपण ज्या पद्धतीने रंग दिला होता त्याचा आकार आपण या ठिकाणी चिटकवून घेणार आहोत। थोड़ा वेळ अगदी प्रेस करून आपण या ठिकाणी ठेवायचं आहे, त्यामुळे ती चिटकण्यास मदत होतं। हे दुसरे जे टर्फल आहे आपण ते पण चिटकून घेणार आहोत। असे एक एक करून आपण चारही टर्फल या ठिकाणी चिटकून घेणार आहोत। तत्पूर्वी आतापर्यंत मी माझ्या एनडीज रेखाटन यूट्यूब चॅनलवर बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही निश्चितच पहा। अगदी सहज सोप्या पद्धतीनं रेखाटन कसं करायचं या माझ्या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे। अगदी लहान लहान मुलांना, पहिली दुसरी तिसरी चौथीपर्यंतच्या मुलांना सहज रेखाटन कसं करावं यासाठी खूप सोपे सोपे व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत, ते आपण मी पहा। सुट्ट्यामध्ये चित्रकला शिकण्याची एक सहज सोपी कला आपणास काही दिवसांमध्येच अवगत होऊन जाईल। आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। या ठिकाणी आपण चारही चारही टर्फल आपण या ठिकाणी चिटकवून घेतलेले आहेत। आता या जिराफाला डोळे काढायचे, आपण या ठिकाणी डोळे काढून घेणार आहोत अगदी सहजपणे। यात स्केच पेनचा वापर करून जिराफाचे आपण डोळे काढणार आहोत। या ठिकाणी जिराफाचे डोळे काढलेले आहेत। अशा पद्धतीनं दोन शेंगाच्या ट्रफलापासून सुंदर असं आपण जिराफाच्या चित्राची जोडी आपण तयार केली आहे। निश्चितच आपणास हे क्राफ्ट आवडलं असेल तर नक्की असा आपण एकदा प्रयत्न घरी करून पाहावा। याचा आपण डिझाईन म्हणून सुद्धा आपल्या घरामध्ये सुंदर अशी प्रतिकृती तयार करून आपण ठेवू शकतो। पुन्हा एकदा माझे धन्यवाद।